बुद्धा बोलून शाळेमध्ये घरी आलो, बुद्धांचं एक पेंटिंग ड्रॉ केलं होतं, पेंटिंग केलं होतं, तर ते सगळं घेऊन मी जहांगीरहाट गॅलरीला गेलो. तर स्ट्रोक हा शब्द मला हुसेन सरांकडून माहिती पडला होता. मुंबई शहरामध्ये अनेक युवक स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात, पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नाही. आज आपण ज्या युवकाला भेटणार आहोत त्यांनी स्वतःची स्वप्न कशी पूर्ण केली आहेत हे जाणून घेण्यासाठी मुंबईच्या मच्छीमारमधील शास्त्रीय नगरमध्ये राहणारे निलेश मोहिते नववीपर्यंत शिक्षण केले आणि पुढील शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे नाही झाले. निलेश मोहितेने मुंबई शहरामध्ये आपले स्वप्न कसे पूर्ण केले हे जाणून घेण्यासाठी भेटूया निलेश मोहितेंना. तर मग मी मुंबईला ज्यावेळेस आलो इकडे कुलावामध्ये, त्याची परिस्थिती खूप हालाकीची होती. 5 वर्षाचा होतो आणि माझी बहीण 1 वर्षाची होती. तर माझे वडील आम्हाला दारूसाठी सोडून दिलं होतं, म्हणजे पूर्ण लोड म्हणजे माझ्या आईवर होता. मला पण शिकायचं होतं, जेजाट जसं हुसेन सर बोलले होते जेजाट करायचं होतं, पण ते नाही करता आले. त्या युनियन बँकमध्ये मी पार्ट टाइम करायचो. पार्ट टाइममध्ये सकाळी साफसफाईची काही कामं असायची, पुन्हा फुल टाईम जॉबसाठी जायचो. जे ऑफिस बॉयचं मी काम करतो ते काला घोडालाच होतं. तर तो जो माझा रूट होता येण्या जाण्याचा, घरी चालत यायचं होता, चालत जर घरी मला काला घोडावरून इकडे घरी यायचं असेल तर 10-15 मिनिटांमध्ये घरी पोहोचतो. तरी मला वेळ मिळाला, मी जाऊन तिथे उभं राहायचो, ते आर्टिस्ट स्केचेस करायचे, पाहायला मिळायच्या. एम ए हुसेन सर त्यांचं एक्झिबिशन होतं, ते सगळं घेऊन मी जहांगीरहाट गॅलरीला गेलो. सरांना माझं ते ड्रॉ दाखवलं होतं, बरेच असे स्केचेस वगैरे होते. हातावरून कळतंय की तुझे स्ट्रोक चांगले आहेत. तर स्ट्रोक हा शब्द मला हुसेन सरांकडून माहिती पडला होता. निलेश शाळेत असताना जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दिग्गज चित्रकार एम एफ हुसेन यांच्या चित्राचे प्रदर्शन बघण्यासाठी गेले असता स्वतःचे चित्र हुसेन साहेबांना दाखवले. हुसेन साहेबांनी त्यांच्या चित्राचे कौतुक केले, त्यामुळे निलेशने ठरवले चित्रकलेला कधीही अंतर द्यायचे नाही. निलेश पार्ट टाइम नोकरी करू लागले, पण त्या बिकट परिस्थितीतही त्यांनी चित्रकला सोडली नाही. विजय क्लबला 3 ते रात्री 11-12 जे काय जो टायमिंग असेल तर, पण त्याच्या मध्यंतर जो वेळेस मी पेंटिंग वगैरे करायचो. शिशाई क्लबचेच मेंबर बसले होते, रेखाटायला सुरुवात केली. माझ्या मॅनेजरनी पाहिलं मला, मी काय करतोय टाइमपास, ते पेंटिंग दाखवलं, म्हणजे जे मी स्केच केलेलं दाखवलं, त्यांना खूप आवडलं. आणि त्यानंतर काही 2-3 महिन्यानंतर मला कामही मिळाली. 1 महिना करतोय त्यावेळेस मला 15,000 एक सॅलरी येते. आणि हे जर मी काम करतोय, ते माझं प्रोफेशन आहे, याच्यामध्ये मला आवड सुद्धा आहे. आणि घरची परिस्थिती होती त्यावेळेस पैशाकडे बघणं, म्हणून मग मी पूर्णपणे पेंटिंग या फील्डकडे वाल. आणि टाटासाहेब हे माझे पहिल्यापासून इन्स्पिरेशन आहेत. टाटासाहेबांना भेटणे माझं स्वप्न होतं. 1 वर्ष त्यांच्या गेटकडे थांबायचो, जे त्यांचं घर आहे त्यांचं, त्यांचं सरांना पाहिलं सुद्धा येताना जाताना. ससून लोक जो बंदर आहे, त्या बंदराचे चेअरमॅन आहेत, त्यांच्याबद्दल मी बऱ्याचदा ऐकलं होतं, पाहिलं सुद्धा होतं की ते साहेबांना भेटतात वगैरे. त्याला माझं मी त्यांच्या टाटा सरांना एक पेंटिंग केलं आहे आणि ते पेंटिंग मला त्यांना गिफ्ट म्हणून द्यायचं आहे. त्यांना 28 डिसेंबरला दादा स्वतः मला बोलले की सोनू आपण त्यांना भेटायला जाऊया, तुला आपण मी घेऊन जातो. आणि पहिल्यांदा भेट झाली तर ते चित्र वेगळंच होतं. आणि ज्यावेळेस मी पेंटिंग ओपन केलं तर सरांना ते खूप आवडलं. सरांनी मला ते पाठीची थाप वगैरे दिली माझ्यासोबत. ते आता तुम्ही जसा फोटो पाहिला ते साईन घेतलेला त्यावेळेचा फोटो आहे. सरांनी माझ्या कांद्यावर हात ठेवून वगैरे मला प्रोत्साहन दिलं. आणि असं होतं की ते जेटवर जातात आहे, त्यांना ते पेंटिंग खूप आवडलं. एक काम कर निलेश, तू मला उद्या येऊन भेट, सरांनी बोलले. आणि मी 1 मिनिटं बसलो असे, मी सर आले, सरांनी बोलले निलेश जसं तू मला सांगितलंस तसं मी ऐकलं. आणि मी एक विचार केलाय की तुला काहीतरी मी देतो जेणेकरून तू मुंबईमध्ये कुठेतरी स्वतःचं घर घेऊ शकतोस आणि तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर मी सर मला पैसे नकोय, तुम्हाला जर असं जर काय वाटतं तर माझ्या काही पेंटिंगच्या ज्या काही पेंटिंग्स आहेत तर पेंटिंग्स माझ्याकडून कामं करून घ्या आणि त्याचे काही जे काही पैसे मी देणार तुम्ही ते मी घेईन. म्हणजे जेव्हा पण जायचो ते पेंटिंगबद्दल विषय की सर ताजमध्ये, कारण मी ताजमध्ये फिरायचो, असं काही कामं असतील तर मला कामं द्या. सर म्हणले ठीक आहे, मी ट्राय करतो. निलेश मोहितेंचा हा प्रवास खूपच खडतर होता, तरीही निलेशने माघार घेतली नाही. कुठलेही कलेचे शास्त्रीय शिक्षण न घेता आपली कला आणि कला शिकण्याच्या जिद्देने निलेशने चित्रकलेवर प्रभुत्व मिळवले. निलेशला टाटांनी संधी दिली. त्यांच्या चित्राचं पहिलं प्रदर्शन ताजमध्ये भरवण्यात आलं. त्या प्रदर्शनासाठी खूप मेहनत केली. प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. निलेश आता पूर्ण वेळ चित्र काढण्याचे काम करत आहे. टाटांना भेटण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. मी शुद्रा साळवे, इंडिया अनटमधून.